सांगलीतील मुजावर बंधूने घोडा पाळण्याचा जोपासला छंद हा हटकेच म्हणावा लागेल. आणि घोडा हा सांभाळायला शौकीन मानू लागतोय. आणि घोड्याची आवड असणारच घोडा आवडीनं सांभाळू शकतो. आणि घोड्याचं एक नाद असतोय. नाद म्हणजे असं असतोय की तुम्ही टू व्हीलर जरी घ्यायला गेला तर टू व्हीलरला तुम्हाला एक साधारण 2 लाख रुपये जातात. आणि घोडं घ्यायला जरी गेला तर साधारण 3-4 लाख रुपये जातात. आहे घोडा सांभाळायला पण लई मेहनत असत्या. मेहनतीनं रोजच्या रोज याला खरारा बरे झाला, मालिश करायला लागते, ह्याची देखभाल करायला लागते ह्याची रोजच्या रोज अशा हिशोबानं. आणि आपल्या इथं या भागात काटेवाडी, सिंध, मारवाडी ही ह्याच्यात भरपूर घोडे आहेत. आता आमची पण काटेवाडी घोडी वगैरे आमची असं हाऊस म्हणून सांभाळलेले आहेत. आणि असल म्हणजे आपण पहिल्यापासून पिढ्यानपिढी आपली तिसरी पिढी आहे घोड्यात, तिसरी पिढी आहे. आणि घोड्यात म्हणजे आपल्याला पहिल्यापासून घोड्याचं नाद आहे, खांद्याने नाद आहे. काय घोड्याचं आपल्याकडं आत्ता आहे आपली घोडी डुलडुल नावाची, 4 लाखाची प्राईज आहे त्याची, किंमत 4 लाखापर्यंत किंमत आहे. आणि मग आपण त्याला असंच हाऊस म्हणून म्हणजे पहिल्यापासून खांद्याने नाद आहे आपला म्हणून असं सांभाळलेलं आहे शौकीन म्हणून. आता एखादा 4 व्हीलर घ्यायला गेलो तर बाजारात तर 4-5 लाख रुपयेपर्यंत येतात. आणि त्या रेटमध्येच आपल्याला आपली घोडी पण मिळतात. आणि आमचं घोडी पण होते आणि आमची हाऊस पण पूर्ण होत्या, त्यासाठी आम्ही घोडा घरात ठेवलेला आहे. घोडा कसा आहे, घोडा म्हणजे आपल्याला कसं आहे बसून चालीचं घोड्याची चाल असते रेवानी चाल म्हणून, चालीचं नाद आहे आपली घोडी चालीला चालते म्हणताना आपण घोडी खास म्हणजे आपल्याला चालीसाठी घोडी लागतात, चालीचं नाद वगैरे आहे. आता अल्टो घ्यायला गेला तर बाजारात आपल्याला अल्टोची किंमत जात्यात साधारण 3-3.5-4 पर्यंत. आणि त्याच रेटमध्ये आपल्याला एक घोडा मिळतोय. घोड्याची रेट पण आता घोडे गाडीपेक्षा घोड्याची रेट पण आता जास्त वाढलेले आहेत. 4-4 पुढं सगळे अशी रेट वाढलेले आहेत. मिनिमम 4-4 पुढं सगळी रेट आहेत घोड्यांची. नसलवाली घोडी घ्यायला गेला तर 4-4 पुढं जातात. मिनिमम 4 लाख, 5 लाख, 6 लाख असे नसलवर असतात. 10 लाखाच्या पुढं जातात घोड्यांची किंमत.